आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे शासकीय कामकाज अधिक स्मार्ट आणि गतिमान होण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना जलद पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई ऑफिस प्रणाली राबवली जात आहे या प्रणालीचा जिल्हा उपविभाग आणि तालुका स्तरावर अवलंब करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे वर्धा जिल्ह्यात सुरुवातीस आर्वी उपविभागातील तहसीलमध्ये सुरू करण्यात आलेली ही प्रणाली आता जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात कार्यान्वित झाली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर साडेसहा ते साठ टक्क्यांच्या जवळ राहील असं भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांनी म्हटलं ते आज लखनौ इथं एका कार्यक्रमात बोलत होते अर्थव्यवस्थेमधली कंपन्यांची गुंतवणूक वाढली असून डिजिटल पायाभूत सुविधांमधली प्रगती जास्तीत जास्त लोकांना औपचारिक अर्थव्यवस्थेत आणत आहे त्यामुळे हे शक्य असल्याचं यावेळी म्हणाले जीवसंरक्षणात महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणात आणि जीवनमान सुलभ करण्यात सुरक्षित पेयजलाची भूमिका किती महत्वाची असते याचे साक्षीदार आपण आहोत असं प्रतिपादन नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी केलं आहे हर घर जल उपक्रमाचे महत्त्वपूर्ण लाभ अधोरेखित करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाच्या प्रकाशनप्रसंगी ते आज बोलत होते शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणासाठीच्या योगाभ्यासाच्या समग्र दृष्टिकोनानं लक्षणीय स्वारस्य मिळवलं असून त्याला वैश्विकता प्राप्त झाली आहे योगाभ्यासाची परिवर्तनीय क्षमता दर्शवण्यात आणि त्याबाबतची माहिती प्रसारित करण्यात प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांचा या यशात महत्वाचा वाटा आहे याची दखल घेऊन यंदा माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दुसऱ्या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रसारमाध्यम सन्मान प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं इंग्लंड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव दोनशे शहाण्णव धावांवर आटोपला सध्या ऑस्ट्रेलियाकडे एकशे त्र्याहत्तर धावांची आघाडी आहे पहिल्या डावात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केली अजिंक्य रहाणेनं भारताचा सा डाव सावरण्याचा सा प्रयत्न केला त्यानं एकोणनव्वद धावा केल्या हवामान अमरावती नागपूर यवतमाळ भंडारा वर्धा इथं तुरळक ठिकाणी आगामी काही तासात विजांच्या कडकडाटासह तासा हो वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी हलका पाऊस देखील पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार